डिजिटल स्वाध्याय स्वाध्याय इयत्ता सातवी विषय मराठी कविता दहावी गोमू माहेरला जाते प्रश्न पहिला खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तक्ता पूर्ण करा कवितेचे कवी कवितेचा विषय कवितेतील पात्र कवितेत वर्णन केलेल्या गोष्टी कवितेचे कवी ग दि माडगुळकर कवितेचा विषय गोमू कोकणात माहेरी चालली आहे तिच्या नवऱ्याला कोकण व तेथील माणसे दाखवायची आहेत कवितेतील पात्र नाखवा गोमू गोमूचा नवरा कवितेत वर्णन केलेल्या गोष्टी एक निळी खाडी दोन हिरवी झाडी तीन अबोली फुलांचा ताटवा चार उंच माड पाच कोकणी माणसे सहा गलबत शिड वारा प्रश्न दुसरा एका शब्दात उत्तरे लिहा अ गोमूचे माहेर कोकण आ कोकणची माणसं साधी भोळी प्रश्न तिसरा खालील आकृती पूर्ण करा अ कोकणची वैशिष्ट्ये खाडीच्या किनाऱ्यावर हिरवी गर्द झाडी व उंच उंच माड आहेत भगव्या रंगाच्या अबोलीच्या फुलांचा ताटवा सर्वत्र फुललेला दिसतो कोकणातली माणसे शहाळ्यासारखी गोड व साधी भोळी आहेत कोकणच्या खाडीच्या पाण्याचा रंग निळा आहे आ खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा अ काळजात त्यांच्या भरली शहाळी शहाळे म्हणजे कोवळा नारळ होय शहाळ्यातले पाणी मधुर व खोबरे गोड असते त्याप्रमाणे कोकणातल्या माणसांची मने कोमल व स्वभाव गोड असतो आ झनी धरणीला गलबत टेकवा गोमू कोकणात माहेराला होडीत बसून येत आहे तिला माहेरची खूप ओढ आहे माहेराला जायला तिचे मन आतुर झाले आहे त्यामुळे हे गलबत पटकन धरतीला टेकवा म्हणजे गोमू माहेरला लवकर जाईल प्रश्न चौथा कवीने वाऱ्याला केलेल्या विनंतीचा अर्थ तुमच्या शब्दांत स्पष्ट करा कोकणातल्या होड्यांना दिशा दाखवण्यासाठी शीड बांधावे लागते होडीला किनाऱ्यावर नेण्यासाठी वाऱ्याची मदत लागते खाडीवरचा वारा हा अवखळपणे इकडे तिकडे संचार करीत असतो म्हणून अवखळ वाऱ्याला खोडकरपणा सोडून शिडात शिरण्याची विनंती कवी करत आहे चर्चा करूया शहाळ्यातले पाणी आरोग्यदायी असते याबाबत शिक्षक व पालकांशी चर्चा करा शहाळ्यातील पाण्यात भरपूर प्रमाणात कर्बोदके फायबर प्रोटीन व्हिटॅमिन सी मॅग्नेशियम पोटॅशियम कॅल्शियम इत्यादी घटक असतात म्हणून शहाळ्यातले पाणी आरोग्यदायी असते खेळू या शब्दांशी अ कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा एक नाखवा दाखवा दोन खाडी झाडी तीन भोळी शहाळी चार साऱ्या वाऱ्या खालील शब्दांचे तुम्हाला माहीत असणारे अर्थ लिहा एक शीड होडीला दिशा दाखवण्यासाठी डोलकाठीला गुंडाळलेले कापड दोन माड नारळाचे झाड तीन खाडी भूभागात शिरलेले समुद्राचे पाणी चार शहाळी हिरवा कोळा नारळ पाच झनी लवकर सहा गलबत छोटी नाव विचार करा सांगा तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना तुम्ही तुमच्या गावातील कोणकोणती कौन स्थळे दाखवाल त्या स्थळांचे थोडक्यात वर्णन करा या प्रश्नाचे उत्तर तुम्ही स्वतः लिहायचे आहे यामध्ये तुम्ही गावातील प्रसिद्ध मंदिर किंवा गावात एखादा किल्ला असेल तर अशा स्थळांचे वर्णन लिहू शकता माहिती मिळूया आपल्या देशातील कोणकोणत्या राज्यांना समुद्रकिनारा लाभला आहे त्या राज्यांच्या नावांची यादी आंतरजालावरून मिळवा व नोंद करा एक गुजरात दोन महाराष्ट्र तीन गोवा चार कर्नाटक पाच केरळ सहा तामिळनाडू सात आंध्र प्रदेश आठ पश्चिम बंगाल नऊ ओडिसा आपल्या राज्यातील कोणकोणत्या शहरांना गावांना समुद्रकिनारा लाभला आहे त्या गावांच्या शहरांच्या नावांची माहिती आंतरजालावरून मिळवा व नोंद करा एक मुंबई दोन नवी मुंबई तीन हरिहरेश्वर चार गणपतीपुळे पाच मुरुड सहा जयगड सात रत्नागिरी आठ विजयदुर्ग नऊ देवगड दहा पारुळे आपण समजून घेऊया उभयन्वी अव्यये दोन वा अधिक शब्दांना किंवा दोन वा अधिक वाक्यांना जोडण्याचे काम करणाऱ्या शब्दांना उभयान्वयी अव्यय म्हणतात उदाहरणार्थ आणि शिवाय की पण अथवा अन परंतु नी उभय या शब्दाचा अर्थ दोन व अन्वय या शब्दाचा अर्थ संबंध असा आहे दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांचा संबंध जोडणे हे उभयानवे अव्ययाचे कार्य आहे खालील उभयान्वे अव्ययांचा वाक्यात उपयोग करा एक की जेवण झाले की आपण फिरायला जाऊ दोन म्हणून पाऊस येत होता म्हणून मी तिथेच थांबले तीन पण मी येणार होते पण पाऊस सुरू झाला चार परंतु मी बसस्टँडवर वेळेवर गेले परंतु बस वेळेवर आलीच नाही पाच अथवा उद्या इतिहास अथवा भूगोल विषयाचा पेपर असेल सहा म्हणजे काही मिळवायचे म्हणजे मेहनत तर करावीच लागेल खालील वाक्यातील अव्ये अधोरेखित करा अ सशाची आणि कासवाची पळण्याची शर्यत लागली आ आईने काटकसर केली पण काही शिल्लक उरले नाही तीन ती कलिंगड किंवा खरबूज आणणार आहे इयत्ता पाचवी ते दहावी कोणत्याही विषयाचा कोणताही स्वाध्याय पाहण्यासाठी यूट्यूबवर मराठी किंवा इंग्रजीमध्ये डिजिटल स्वाध्याय लिहून समोर पाठाचे नाव लिहा